वैसे ये कोई ट्रिप नहीं हो रही है, ये जो जा रहे हैं हम, ये बंदे का पैर जो है पूरा मुड़ गया था कल जो आज जो हंस रहा है ना, ये कल रो रहा था। और मैं लेके गया था इसको मरकावाड़ा। वैसे इसको जो है आज इसका पहला व्लॉग बनाना है भाई, ट्राई करके देख कैसे बनाए। चालू है तो मैं कहना चाहूंगा कि आप भी इनके गाने सुने। वो बर्ड्स पूरे इसमें जा रहे हैं। आ गए भाई, आ गए, आ गए, वो गाँव में आ गए। ये है पेशेंट की कंडीशन। अब इसके साथ ले, सुन मैं भी बोलूंगा हमें गांव में आए हैं, ऐसा बोलूं? बोलना। ये कट हो जाएगा ना जो बात कर रहा हूँ, ये मेरे इसमें डाल दूंगा मैं। वैसे ये अभी लॉगिंग चालू करने वाला है इसका। ऊपर से ले, ऊपर से लेना। हाँ दिखा इसको। वैसे तो मेरा फर्स्ट व्लॉग है तो मैंने सोचा इन जानवरों के साथ चालू करूँ व्लॉगिंग करना। वैसे अभी वो लोग जो है यहाँ पर बैठ के कार का डिस्कशन कर रहे हैं। अच्छा, और स्नैप है क्या? वैसे मैं, हम जो यहाँ पे जो आए थे ये मरकावड़ा करके गांव है, और यहाँ पे वो जो मोनी है ना, जिसका जो जिसका पैर टूटा है वो मोनी है, मतलब हम उसको मोनी बोलते हैं, उसका नाम दूसरा है। तो एक्चुअली कल क्या हुआ था, उसका ये जो पैर है ये यहाँ से पूरा सूज गया था। तो यहाँ पे वो एक अंकल जी है, वो क्या करते हैं, उन्होंने सिर्फ पैर को ऐसे से हिलाया और उसकी जो यहाँ की जो नसें थी वो पूरी टाइट जो हुई थी वो पूरी ढीली हो गई। तो उन्होंने कल बुलाया था और अभी और हम उनके पास उसी चीज के लिए आए। और ये जो है ये हमारे देव म्यूजिफाई वाले भैया जी, देव म्यूजिफाई वाले, इनका भी अलग से एक चैनल है, मैं गाने गाता हूँ वो चैनल पे। आपण स्वतः बनवलं की नाही ते अलग राहते, हे आपल्याला इमर्जन्सी मध्ये वापरलं पडते।
don't take part in your big search for who you are. And I don't care that I sound bad again. Knowing who you are is just forever. पैदल चालू नहीं स्पाइसी दट हो माझे नाव धनराज राऊत मरपावडा मी 20 वर्षापासून काम करतो. अच्छा तर हे म्हणजे तुम्हाला कसा काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही म्हणजे जसं आता हे पाहिजे म्हणजे मला इंटरेस्ट बायोसायन्स होता मला त्या कारणानं मला इंटरेस्ट यामध्ये राहिला. अच्छा गावामध्ये पहिले परंपरा होती थोडं चेंजेस आला सुधारणा. अच्छा पहिले जे तकलीफ होत होती तकलीफ कम तकलीफमध्ये चांगला बेनिफिट भेटते. अच्छा तर तुम्ही याचे काही शिक्षण वगैरे काही घेतलं आहे का तुम्हाला म्हणजे गावामध्ये हे जे आमचे बाबाजी वगैरे होते त्याची एक सिस्टम होता त्या सिस्टममध्ये आपल्याला त्या एक प्रॅक्टिकल टाईपच्या 20 वर्षापासून करू लागलो आता सक्सेस हवाय. अच्छा त्यांच्या जवळूनच तुम्ही सर्व काही शिकले. म्हणजे थिओरी त्यांची प्रॅक्टिकल आपला. अच्छा बायोसायन्स होता ते इंटरेस्ट फुल होता त्यांचा. अच्छा तुमचं शिक्षण वगैरे काय झालं आहे मग तुम्ही बीएससी झालं आहे बायोमध्ये बायो केमिस्ट्री. अच्छा तुम्ही बायो केमिस्ट्री याच्यामध्येच केलं आहे तुम्ही सर्व पांढरातूनच केलं आहे. आपण असं जेव्हा आळशी वगैरे घेतो पलंगावर खूप जोर आहे तेव्हा कधी कधी पायाची नस छातीची नस वगैरे लागते ते कशामुळं होतो सर. मी असं कधी झोपलो राहतो ना खूप जोर आहे जर आपण अशी आळशी घेतली तर इची अशी नस लागते किंवा पायाची नस एक साइड. हा ते एक साइड ते काय होते आपलं शरीर जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस एकदम नॉर्मल अवस्थेमध्ये राहते आणि त्या नॉर्मल अवस्थेमध्ये एका ठिकाणी प्रेशर येते तो प्रेशरचे काय होते एकदम से ब्लड समोर पास नाही होत आणि जो पास नाही होत तो थोडासा काही समयासाठी आपल्याला तकलीफ देणार आहे थोड्या वेळानंतर तो आणखी फ्री होणार जाते. हेच रिजन आहे त्याच्या काही दुसरं काही रिजन अरे त्याने काही प्रॉब्लेम कोणी प्रॉब्लेम नाही ते का आपण छोट्याशा गोष्टीला पण लई लंबी प्रॉब्लेम बनवू शकतो पण ते डॉक्टर जे बनते आपल्याजवळ नाही त्यामुळे हा जो पाय आहे इतना पूर्ण सुजून गेला होता तर हा म्हणजे कशा प्रकारे झाला होता तुम्ही तर म्हणजे ॲज अ डॉक्टरचं विश्लेषण जर का म्हटलं तर डॉक्टरनी काय केलं असतं याच्यावरती डॉक्टरवर फिजिओथेरपी केली असती. फिजिओथेरपी केली असती आहे ना फिजिओथेरपीचा सिस्टम आहे आपला पण आपला परफेक्ट आहे कारण मशीन वगैरे ना कोणी शिकाई वगैरे याच्या माध्यमात आले होते हे आपलं प्रॅक्टिकल एकदम नसर ना जो आहे एकदम परफेक्ट बसून जाते परफेक्ट झटक्यामध्ये आपण फिट करून बरोबर ते नस आहे ते नस खुलली जे खुलाची आहे आणि फिजिओथेरपी मशीनने करतो आपण तर त्यावेळेस काय होते की तो पूर्ण एरिया फ्रेश करते. अच्छा जिथं आवश्यक नाही तिथं बी ते काम करले जाते त्याच्यानंतर तेवढं जास्त बेनिफिट नाही जास्त वेळा करणं पडतो. अच्छा आणि हे आपण एकाच वेळामध्ये करून टाकतो. तुम्ही म्हणजे किती पेशंट केले असाल आतापर्यंत असे आतापर्यंत झाले असेल 1000-2000 म्हणजे हर दिवस 4-5 पेशंट होतात सर्वांना आराम साहेब नाही डब्बा 100% नाही म्हणू शकत कारण का कोणी कोणी सिरियस होऊन जाते ना. हा हा जसे हड्डी एकदम तुटून गेलेली आहे एकदम डॅमेज आहे फक्त ते स्टार्टिंग लेवलवरचं ते पूर्ण करेक्ट तुमचा नंबर सांगून द्या यांना म्हणजे समजून घ्या जर का नाही राहिला कोणाला 9770330597 ओके हे राहते मरकावडाला आणि यांचं जे आहे पूर्ण पायाचं ट्रीटमेंट हड्डीचं ट्रीटमेंट हे करतात तर जो कोणी आहे इथे आल्यानंतर यांची फीस काहीच नाही आहे हे तुम्ही नाही पण दिली तरी पण हे मानते पण यांना काही ना काही फायनान्शियल मदत करावाची असं आहे. अच्छा ते डाऊट आहे का आपल्याला थंडीच्या कारणानं कोणी साईड इफेक्ट येऊ शकतो खूप डाऊट आहे दावा चांगला चालू
चलो चलो बाय बाय। कुणाल बस।